नाशिक मधल्या मनमाड मध्ये इंधन प्रकल्पामधल्या टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे। यावेळची महत्त्वाची बातमी, टँकर चालकांचा हा संप इंधन प्रकल्पातल्या सिलेंडर आणि इंधनाची वाहतूक ही थांबवण्यात आलेली आहे। मराठवाड्यासह विविध जिल्ह्याचा इंधन पुरवठा हा ठप्प झालेला आहे। इंधन प्रकल्पातील टँकर चालकांचा हा संप आहे। सिलेंडर आणि इंधनाची वाहतूक थांबवलेली आहे। विविध जिल्ह्याचा इंधन पुरवठा ठप्प झालेला आहे। गाड्या लावण्याच्या जे साईडच्या पट्ट्यात गाड्या लावण्याच्या इथून वाद झालेले होते, ते त्या वादावरून काही तोडगा व्यवस्थित निघाला नाही, त्याच्यामुळे आम्ही आमच्या गाड्या बंद केलेल्या आहे। काय वाद झाला? गाड्या ज्या रोडला जी व्हाईट पट्टी ना, त्याच्यामध्ये गाड्या उभ्या करायच्या नाही। गाड्या जर उभ्या केल्या तर त्या गाड्या आम्ही तुम्हाला फोडून टाकू असं ग्रामपंचायतीचे कोणी कर्मचारी येऊन बोलून गेलेले होते। त्याच्यानंतर माझ्या स्वतःच्या गाडीची ज्यांनी काचा फोडल्या ती गाडी रेपजळ होती। संप पुकारला म्हणजे गाड्या आमच्या उभ्या, आमच्यावर अन्याय होऊ राहिला ना। तो कोणी येईल, कोणी मारेल, कोणी गाड्या फोडला असं थोडी चालतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।